अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसे यांनी भाजपा सरकारच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदला जामनेर शहरामध्ये आज संमिश्र प्रतिसाद मिळाला। आज सकाळपासूनच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जामनेर शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करताना दिसत होते। त्यांच्या आवाहनाला काही व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवित बंदमध्ये सहभाग नोंदविला, परंतु काही व्यापारी प्रतिष्ठाने मात्र सुरळीत सुरू होते। आज झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रितपणे मोठ्या संख्येने मात्र उपस्थित होते। आज वाढत्या महागाईबद्दल आणि वाढत्या इंधनाच्या दराला कंटाळून लोकांमध्ये असंतोष तीव्र असताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, इतर मित्रपक्ष मिळून जामनेर शहर, जामनेर शहर म्हणजे शहरातली मोठमोठी गावं, शेंदुर्णी असेल, जामनेर असेल, हे बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं। व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। वास्तविक आता 2 दिवसावर गणपती बसत आहेत, आमच्या लोकांना त्रास होऊ नये, इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहाव्या आणि अतिशय शांततेच्या मार्गाने लोकांनी आव्हान स्वीकारून व्यापाऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद 12-1 वाजेपर्यंत दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं कडधान्य आणि धान्य घरात यायला सुरुवात झालेली आहे। मग मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, याचे खरेदी केंद्र ताबडतोब शासनाने हमी भावात सुरू केले पाहिजे। हे या संदर्भात आज सर्व दोघं तिघं पक्षात मिळून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ते पुढील कारवाईसाठी पुढे पाठवत आहेत। वरची परमिशन आल्यावर आम्ही सुरू करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। परंतु हे सरकार इतकं निगरगट्ट आहे की प्रत्येक वेळेस या सरकारला निवेदनं देऊनच मागावं लागतं, स्वतःहून द्यायची यांची मानसिकता नाही। अशा प्रकारचं हे झाड कातडीचं, गेंद्याच्या कातडीचं सरकार, झोपेचं सोंग घेतलेलं हे सरकार आहे आणि हे कुठल्याही बाबतीमध्ये संवेदनशील नाही आहे। वास्तविक आता काँग्रेस गव्हर्नमेंट असताना, राष्ट्रवादीन काँग्रेस गव्हर्नमेंट असताना केंद्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होऊन जायचे हो, पण यांना प्रत्येक वेळेस जागा करावं लागतं आहे, निवेदनं देऊनसुद्धा त्या केंद्रांवर अंमलबजावणी होत नाही, तिथे केंद्र सुरू होत नाही आणि हमी भावामध्ये शेतकऱ्याचा माल घेतल्या जात नाही। आज दुष्काळासारखं सावट आहे, पाऊस अपूर्ण पडलेला आहे, पिकाचे उतारे कमी आहेत, पीक सरासरीपेक्षा उत्पन्न शेतकऱ्याकडे कमी आलेलं आहे आणि अशा ह्याच्यात सरकार जर साथ देणार नसेल तर शेतकऱ्यापुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहतो आहे। की संपूर्ण भारतभर आज आंदोलन चाललेलं आहे। जे भाजप सरकारने जे प्रकार चालू केलेले आहेत, सर्वसामान्यांच्या जीवनाशी जो खेळ चालवलेला आहे, हा खेळ त्यांचा संपवा आणि संपूर्ण जनतेने त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच बाय बाय करावं, इथपर्यंतची त्यांची जी मजल गेलेली आहे
याला कुठेतरी आवळल्या गेल्या पाहिजे, यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे म्हणून सर्व पक्षीय आज पूर्ण भारत आणि महाराष्ट्रात एकत्र आलेले आहेत. तसंच जामनेरमध्ये सुद्धा तेच घडलेलं आहे. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सुद्धा इथे आंदोलन आणि आत्ताच तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने राफेल घोटाळा, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे महिलांची जी जीवनावश्यक सोय असते, महिला म्हणजे चूल आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे गॅसवरती चालतं, गॅसचे भाव गगनाला भिडलेले आहेत, महिलांचं संपूर्ण संसाराचं किंवा महिला जे जे महिन्याचं नियोजन असतं ते बारगळलेलं आहे. तसंच इंधन दरवाढ ही सर्वात आज जीवघेणी गोष्ट झाली आहे. कारण आपलं सगळ्यांचे मुलं बाळ जे असतात ते शिकतात, वेगवेगळ्या शहरात जाऊन शिकतायत, आपले सर्वांना आज बाईक असेल, फोर व्हीलर असेल, या सगळ्या लागतात आणि इंधन दरवाढ झालं आहे. त्यातल्या त्यात वाईट गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय दर अतिशय खाली उतरले परंतु इंधनाचे दर मात्र कमी होत नाही आहे. कारण महाराष्ट्र सरकारने वाढवलेले कर सरकारला फक्त आता पैसा जमा करायची हौस आलेली आहे. त्यांना जितका जास्तीत जास्त पैसा जनतेकडनं कसा घेता येईल, जनतेच्या जीवनाशी खेळ करून आपली तुंबडी कशी भरता येणार याचा प्रामुख्याने विचार हा भाजप सरकारचा आहे. गोरगरिबांना कर लावायचे आणि ही कर वसुली करायची म्हणजे हे कोणती लोकशाही आहे असा हा प्रश्न पडतोय. यापुढे कोणताही काँग्रेस सरकार तर कधीच असं पुढे सहन करणार नाही. काँग्रेस पक्ष या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करते. असं नाही, महाराष्ट्र शासन व भारतातील शासन जे आहे हे फक्त जनतेचं दिशाभूल करणारं शासन आहे. कारण गॅसचा भाव, पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव एक अतिशय गतीने वाढून घेतलेला आहे. म्हणजे अति अभिमानाची गोष्ट नाही, ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला कमी भाव असताना सुद्धा हे शासन महागाई वाढली. आता महागाईच्या विरोधात आम्ही हा आज मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाला जनतेनं पाठिंबा दिला पाहिजे, पण जनतासुद्धा काही वेळेला कोणाच्या दडपणाखाली येते असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे आज शहरामध्ये बंद फक्त 3 घंटेपुरती झालेला आहे. आम्हाला त्या गोष्टीचं दुःख आहे की आम्ही बा जनतेसाठीच भांडत आहोत, जनतेच्या हितेसाठी आम्ही लढत आहोत, आम्ही लढण्याचं काम करत आहोत. कारण आज जो भारतामध्ये नरेंद्र मोदीच्या आधिपत्याखाली जे चाललेलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, यांनी माझे मित्र सहकारी राजू पाटील यांनी सांगितलेलंच आहे की यांनी लोकांना आश्वासनं देऊन अक्षरशः फसवणूक केलेली आहे. आज जर शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, परंतु पेट्रोल आणि डिझेल ज्या दरवाढीमुळे जो आम सर्वसामान्य माणूस आहे त्याच्याकडे त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यापुरतेसुद्धा पैसे नसतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे त्याला त्याचं उपजीविका भागवावी कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेल्यामुळे प्रत्येक त्याच्यापर्यंत जो पोहोचणारा त्याचं अन्न ज्याला लागणार आहे खायला, सर्वसामान्य माणूस असेल, लवकर वर्ग असेल, याच्यातसुद्धा महागाई वाढत चाललेली आहे आणि हा भस्मासूर वाढत खूप मोठा होत चाललेला आहे. आणि फसवणुकीचं सरकार या देशाला आपल्याच जनतेने दिलेलं आहे, तर याच्यावरती जनतेनेसुद्धा विचार करावा की आपण कोणाला निवडून दिलेलं आहे आणि कोणाच्या हातात सत्ता दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हेच पेट्रोलचे आज जरी 90 रुपये आहे हे 100 होतं का 200 होतं हे कळत नाही. दिवसांदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चाललेले, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत चाललेले आहेत. जसं पेट्रोल डिझेल नसून तुम्ही अवंतर मार्केटमध्ये जर विचार केला तर त्याच्यावरती परिणाम अवंतर प्रोडक्शनवरती होत आहे. त्याच्यामुळे ज्या गरिबाला ज्या शासनाने आश्वासने देऊन निवडून आलेले आहात, आज त्या शासनाला सांगण्याचं एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही एवढे जे तुम्ही सांगत होते की अच्छे दिन आम्ही आणणार आहोत ते कुठे गेले अच्छे दिन तुमचे, सगळे वाईट दिवस यांनी आणलेले आहेत. आज कळकळीत बंदसाठी आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व मिळून आमचा पाठिंबा आहे आणि पाठिंबा आयुष्यभर ज्या लोक जनहिताच्या कार्यक्रमासाठी आमचा असेल. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे संपूर्ण देशामध्ये या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जी खिशामधून जो पैसा हे भारतीय जनता पार्टी सरकार काढतं आहे, खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी महागाई, बेरोजगारी आणि महागाईवरती सर्वात जास्तीत जास्त भर देऊन या देशातील जनतेला भरगच्च आश्वासनं देऊन या सरकारला हे सरकार सत्तेमध्ये आलं. त्याच्यामध्ये बेरोजगारी असेल, महिलांच्या बाबतीत असेल, पेट्रोल डिझेलची महागाईच्या बाबतीमध्ये असेल, GST असेल,
नोटबंदी असेल, जो काळा पैसा विदेशातून भारतामध्ये आणण्यात येणार होता, मग जनसामान्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपयापासून ते बेरोजगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत असे अनेक प्रकारचे आश्वासनं आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिलेले होते. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये हे सरकार सत्तेवर असूनसुद्धा या सर्व आश्वासनावर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि पेट्रोल डिझेल असेल, गॅस असेल, प्रत्येक घरामध्ये आता गॅस आलेला आहे. खरं तर गॅसचे भाव काय होते त्याची खरी गरज बैलांना या ठिकाणी महिलांना समजते. महिलांना गॅसचा उपयोग घरामध्ये करावा लागतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार ज्यावेळेस युपीएचं सरकार सत्तेमध्ये होतं त्यावेळेस गॅसचे भाव फार कमी होते. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे भाव, पेट्रोल आणि डिझेलचे भाव तर 100 पर्यंत पोहोचण्यात आलेले आहेत. येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे भाव 100 रुपयापर्यंत जातील अशी शंका आम्हाला आहे, जनतेला आहे. म्हणून याचा भार गरीब जनतेला सोसावा लागत आहे. गरीब जनतेच्या खिशातून हे सरकार पैसा काढण्याचं काम या ठिकाणी करत आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.